विठ्ठल रुक्मिणीचं पददर्शन आजपासून सुरू, तब्बल 79 दिवस चरणस्पर्श दर्शन होतं बंद. तेलंगणाचे भाविक बालाजी मुंडे यांच्या हस्ते विठुरायाची पूजा संपन्न, पूजेला चंद्रकांत पाटलांची उपस्थिती. लातूर शहराला पाणी पुरवठा करणारं मांजरा धरण 8 दिवसांपासून मायनसमध्ये, योग्य नियोजनामुळे शहराला 4 दिवसाआड पाणी पुरवठा, निम्न तेरणा प्रकल्पही 0%. धाराशिव शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर, तेरणा धरणामध्ये अवघा 0.5% पाणी साठा शिल्लक, सध्या 9 दिवसानं होत असलेला पाणी पुरवठा आता 12 ते 14 दिवसांनी होण्याची शक्यता. भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये प्रखर उष्णता आणि महावितरणच्या लोडशेडिंगमुळे पालेभाज्या करपल्या, त्यामुळे भाजी उत्पादक शेतकरी संकटात. महाडमध्ये नद्यांमधला गाळ उपसा करण्याचं काम अंतिम टप्प्यात, पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाकडून उपाययोजना. वाशिम जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. पावसाळा जवळ आल्यानं भाईंदरच्या उत्तन इथं सर्व बोटी किनाऱ्यावर परतल्या, यंदा संपूर्ण वर्षभर चांगली मासळी न मिळाल्यानं मच्छीमार नाराज. कोकण किनारपट्टीवरील सागरी मासेमारी 31 जुलैपर्यंत बंद राहणार, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना. पंचगंगेनंतर आता कोल्हापूरच्या रंकाळा तलावातील प्रदूषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू, उपनगरातील सांडपाणी थेट रंकाळा तलावात मिसळत असल्यानं रंकाळा प्रदूषित, कोल्हापूरकरांकडून संताप व्यक्त. अपघात झाला तेव्हा अल्पवयीन मुलगा आज गाडी चालवत होता, आरोपीची आई शिवानी अग्रवाल आणि वडील विशाल अग्रवाल यांची कबुली. पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या जागी स्वतःचं रक्त दिल्याची शिवानी अगरवालची कबुली, आई शिवानी आणि वडील विशाल अगरवाल दोघांनी मिळून कट रचल्याचं पोलीस तपासात उघड. रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी विशाल अगरवालचा गुन्हे शाखेनं घेतला ताबा, चालकाला धमकावल्याप्रकरणी विशालला काल कोर्टानं दिली होती 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या आई वडिलांची समोरासमोर चौकशी होणार, शिवानी अगरवाल आणि विशाल अगरवाल यांची पुणे पोलिसांची गुन्हे शाखा चौकशी करणार. पुण्यातल्या अपघातावर आरजे मलिष्काचं रॅप सॉन्ग, गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. शुक्रवारी मध्यरात्री सुरू झालेल्या सीएसएमटीचा 36 तासांचा विशेष ब्लॉक आज दुपारी 12:30 संपणार, प्रवाशांना दिलासा मिळणार. कोस्टल रोडमधील गळती प्रकरणी मिलिंद देवरा यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र, मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याची पत्राद्वारे केली विनंती. 3 जूनला गोपीनाथ मुंडेंचा 10वा स्मृतिदिन, पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना गोपीनाथगडावर न येता घरूनच पुण्यस्मरण करण्याचं आवाहन. काँग्रेसच्या सर्व उमेदवारांसोबत आज मल्लिकार्जुन खरगे ऑनलाईन बैठक घेणार, 4 जूनला होणाऱ्या मतमोजणी संदर्भात बैठकीमध्ये चर्चा होणार. लोकसभेआधी सिक्कीम आणि अरुणाचल विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार, सिक्कीम विधानसभेच्या 32 जागांसाठी तर अरुणाचल प्रदेशच्या 50 जागांसाठी आज मतमोजणी. लोकसभा निवडणुकीच्या 7व्या टप्प्यात 62.36% मतदान, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 73.79% मतदान. एबीपीसी वोटरच्या सर्व्हेनुसार देशामध्ये पुन्हा एकदा भाजपची सत्ता येण्याची शक्यता, एनडीएला 353 ते 383 जागा मिळण्याचा अंदाज, तर एकट्या भाजपला 315 जागा, 2019च्या तुलनेत भाजपच्या 12 जागा वाढण्याचा अंदाज. एबीपी माझा सी वोटरच्या सर्व्हेनुसार इंडिया आघाडीला 152 ते 182 जागा मिळण्याचा अंदाज, तर एकट्या काँग्रेसला 74 जागा मिळतील असा अंदाज, 2019च्या तुलनेत काँग्रेसला अधिकच्या 22 जागा मिळण्याचा अंदाज. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच, महायुतीला 24 तर महाविकास आघाडीला 23 जागा मिळण्याचा अंदाज. एबीपीसी वोटरच्या एक्झिट पोलनुसार 17 जागांसह भाजप राज्यामध्ये सर्वात मोठा पक्ष ठरणार, मात्र भाजपच्या गेल्या वेळेसच्या तुलनेत 6 जागा घटण्याचा अंदाज. शिवसेना फुटीनंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत पोलनुसार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 9 तर शिंदेच्या शिवसेनेला 6 जागा मिळण्याचा अंदाज, 2019च्या तुलनेत शिवसेनेचं 3 जागांचं नुकसान.
एबीपीसी वोटरच्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 7 जागा मिळणार, 2019 तुलनेत 3 जागा वाढणार. पोलनुसार शरद पवारांना पक्षफुटीनंतर फायदा होत असल्याचं चित्र. सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 1 जागा मिळणार. पक्षफुटीचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फटका, शरद पवारांना मात्र सहानुभूतीचा फायदा होत असल्याचं चित्र. उत्तर भारतात पुन्हा कमळ फुलणार. उत्तर प्रदेशमध्ये एनडीएला 62-66 जागांचा अंदाज, तर बिहारमध्ये 34-38 जागा मिळण्याची शक्यता. कर्नाटकसह दक्षिण भारतात भाजपची मुसंडी. आंध्र तेलंगणात भाजपला मोठं यश मिळण्याची शक्यता. भाजप तमिळनाडू आणि केरळमध्ये सुद्धा खातं उघडणार, एक्झिट पोलचा अंदाज. भाजप आणि महायुती महाराष्ट्रात 42 जागा जिंकणार, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी व्यक्त केला विश्वास. मागे 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या, त्यात काय चित्र होतं हे सर्वांना माहिती आहे, त्यामुळे यंदा मोदी पुन्हा पंतप्रधान होणार. काहीही झालं तरी आमचंच सरकार येणार, मंत्री उदय सामंत यांचा विश्वास. एक्झिट पोलची आकडेवारी खरी ठरतेच असं नाही, मात्र त्यामुळे दिशा मिळते. निवडून आलो तर चंद्रपूरसाठी जीव तोडून काम करू, सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य. देशातली जनता पुन्हा एकदा भाजपलाच विजयी करणार. देशात निश्चितच भाजपचं सरकार येणार, तर राज्यात एकनाथ शिंदेंनी केलेल्या कामांमुळे महायुतीचाच विजय होणार, भावना गवळींना विश्वास. महाराष्ट्रात आम्ही 40 पुढे, तर देशात 300 अधिक जागा मिळणार. आता मोदींचा करिश्मा उतरलाय आणि इंडिया आघाडीला संपूर्ण देशात समर्थन मिळतंय, नाना पटोलेंचं वक्तव्य. इतर उमेदवारांप्रमाणे आपले आकडे कमी होत नाहीत तर वाढतात, कारण जनता पाठीशी आहे. सुमारे 2 लाखांच्या फरकानं आपला विजय होणार, नगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार निलेश लंकेंना विश्वास. देशातल्या परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातनं होणार. महाराष्ट्रात महाविकास आघाडी मुसंडी मारणार. राज्यातली तोडफोड जनतेला आवडलेली नाही. 28 अधिक जागा महाविकास आघाडीला मिळणार, अकोल्यातले काँग्रेसचे उमेदवार डॉ अभय पाटलांचं वक्तव्य. सामान्य माणसानं देश पुन्हा मोदींच्या हातात देण्याचं ठरवलंय, त्यामुळे विरोधकांनी कितीही टीका केली तरी मोदी सरकारच येणार, अनिल बोंडेंचं वक्तव्य. अमरावतीत नवनी प्राणात विजयी होणार, बोंडेंचा विश्वास. जे लोक 4 जूनला बाहेर पडणार आहेत त्यांनी हे एक्झिट पोल मॅनेज केलेत. इंडिया आघाडीला निश्चितपणे 295 जागा मिळणार, एक्झिट पोलवर जयराम रमेश यांची प्रतिक्रिया. निकालानंतर प्रवेशाची रांग कुठे लागेल हे सगळ्यांनाच दिसेल, अनिल देशमुखांची सुनील तटकरेंवर टीका. तर आमचा पक्ष स्वाभिमानी आणि प्रगतिशील, अनिल देशमुखांचा टोला. जयंत पाटलांविषयी बोलण्याइतके सूरत चव्हाण मोठे नाहीत. शरद पवार गटाच्या मेहबूब शेख यांचा हल्ला बोल, तर अजित पवारांची बोट लवकरच बुडणार, त्यातून सगळ्यात आधी उडी मारणारे सुनील तटकरेच असतील, मेहबूब शेख यांचा दावा. लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात ऐतिहासिक विजय होईल, त्यानंतर जल्लोषही ऐतिहासिक करणार, नितेश राणेंचं वक्तव्य. मला मतमोजणी आणि निकालाबाबत धाकधूक वाटत नाही आणि उत्सुकताही नाही, कारण 100% विजय माझाच होणार, नारायण राणेंनी व्यक्त केला विजयाचा विश्वास. मुंबई उपनगरातल्या 4 लोकसभा मतदारसंघातल्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज. उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर मध्य मुंबईची मतमोजणी गोरेगावच्या नेस्को सेंटर इथं, तर उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघाची मतमोजणी विक्रोळीतल्या उदयांचल शाळेमध्ये होणार. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातली मतमोजणी दारव्हा मार्गावरच्या धान्य गोदामात होणार. 30 फेऱ्यांमध्ये या मतदारसंघातील निकाल लागणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. नवनीत राणा आणि आमदार रवी राणांनी मुंबईत घेतलं कालीमातेचं दर्शन. जिहूतल्या कालीमाता मंदिरात राणा दाम्पत्याच्या हस्ते आरती. इंदापुरात लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी सुप्रिया सुळेंच्या विजयाचे बॅनर. शहरातील ओबीसी सेलचे शहराध्यक्ष मयूर शिंदेंनी बॅनर लावल्याची माहिती. साताऱ्यातल्या पलटणमध्ये निकालाआधीच रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या विजयाचे लागले बॅनर. भाजपच्याच कमिटी सदस्यांनी बॅनर लावल्याची माहिती. रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची पत्रिका तुळजाभवानीच्या चरणी अर्पण. तुळजापुरातून मानाचं कुंकू आणि कवड्याच्या माळाही रवाना. सोलापुरातील अशोक नवरेंचं 234 वेळेला रक्तदान. 1976 पासून त्यांनी केली रक्तदानाला सुरुवात.
कुंथलगिरीच्या पेढ्यांची दुकानं रात्री 10 सुरू ठेवल्यास कारवाई होणार, याबाबत वाशी पोलिसांची व्यावसायिकांना नोटीस. 27 ते 30 मे दरम्यान मुंबई कस्टम्सकडून 9 किलोहून अधिक सोनं आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जप्त, वस्तूंची किंमत 6 कोटींच्या वर असल्याची माहिती. निलेश ढवळे हत्या प्रकरणी आरोपीला 4 जूनपर्यंत पोलीस कोठडी, या प्रकरणी आणखीही काही नावं समोर येण्याची शक्यता. यवतमाळच्या वणीमध्ये भरधाव ट्रकची ट्रॅव्हल्सला धडक, अपघातात 2 जण गंभीर जखमी, 13 जण किरकोळ जखमी, सुदैवानं जीवितहानी नाही. वर्ध्याच्या बोरगाव परिसरात 4 दुकानांना आग, आगीमध्ये दुकान मालकाचं लाखोंचं नुकसान, आगीचं कारण अस्पष्ट. पावसाळ्याच्या तोंडावर कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज, पंचगंगा नदीपात्रात राजाराम बंधारा इथं आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीनं प्रात्यक्षिकं सादर. रत्नागिरीच्या शीळ धरणावरील पाईपलाईनचं काम अजूनही अपूर्ण, जॅकवेल कोसळून वर्ष झाल्यानंतर सुद्धा काम अपूर्ण असल्यानं नगरपालिकेच्या दिरंगाईबाबत नाराजी. कन्याकुमारीच्या प्रसिद्ध विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये पंतप्रधान मोदींची ध्यानधारणा पूर्ण, 45 तासानंतर सूर्य यज्ञ करून मोदींनी ध्यानधारणा केली पूर्ण. अरविंद केजरीवाल यांची आज पुन्हा कारागृहात रवानगी होणार, लोकसभा निवडणुकीसाठी 1 जूनपर्यंत सुप्रीम कोर्टानं दिला होता अंतरिम जामीन. दिल्लीतल्या एका व्यक्तीला यूट्यूब व्हिडिओ लाईक करणं पडलं महागात, राजेश पाल यांची 15 लाखांची फसवणूक, या प्रकरणी एकाला अटक. दिल्लीमध्ये सुद्धा पाणी टंचाईचं भीषण संकट, चाणक्यपुरीच्या संजय कॅम्पमध्ये टँकरनं पाणी पुरवठा सुरू. तामिळनाडूच्या तिरुचिरापल्लीमध्ये सुद्धा उष्णतेची लाट, एमआर पलायमच्या एलिफंट रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये हत्तींसाठी बसवले ओव्हरहेड फॉगर्स. क्रिकेटपटू दिनेश कार्तिकचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, 39व्या वाढदिवसाला केली निवृत्तीची घोषणा, आगामी टी20 वर्ल्ड कपमध्ये कॉमेंटेटरच्या भूमिकेत दिसणार. टी20 वर्ल्ड कप सराव मॅचमध्ये भारताची बांगलादेशवर 60 रन्सनं मात, भारताच्या 183 रन्सच्या आव्हानाला उत्तर देताना बांगलादेशची 9 बाद 122 इतकीच मजल. आजपासून आयसीसी टी20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात, अमेरिका आणि कॅनडा दरम्यान होणार पहिली मॅच. आयसीसी टी20 क्रिकेट वर्ल्ड कपला आजपासून होणार सुरुवात, यासाठी गुगलनं बनवलं एक खास डूडल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.